विद्यार्थी मित्रांनो काल आपण प्रॅक्टिकल क्रमांक चौदा पाहिलं होतं गांडूळ खताची निर्मिती कशी करायची आता आज आपण पंधरावा प्रॅक्टिकल पाहणार आहोत गांडूळ खताच्या प्रकल्पाला भेट द्यायची भेट देणे गांडूळ खत प्रकल्पास भेट देणे प्रकल व्हिजिट टू कंपोस्ट अँड वर्मी कंपोस्ट प्रिपरेशन युनिट त्यामध्ये उद्देश आहे गांड गांडूळ खत खत निर्मिती व उभारणे याबाबत भेट देऊन माहिती घेणे तर स्पष्टीकरण बघा गांडूळ खत कशाला म्हणाय जातात बघूया गांडूळ खत हे रसायनविरहित संपूर्णतः नैसर्गिक पद्धतीने गांडुळाच्या विष्टीपासून बनवलेले खत आहे किंवा खत म्हणजेच गांडूळ खत गांडूळ खत रसायनविरहित संपूर्ण ता नैसर्गिक पद्धतीने गांडुळाच्या विष्टीपासून बनवलेले खत म्हणजेच गांडूळ खत गांडूळ खताची व्याख्या झाली गांडूळ हा प्राणी ओलसर जमिनीत कार्यरत असतो ओलसर जमिनीत गांडूळ राहत असतो गांडुळाच्या गांडूळ गांडुळाला दानवे किस केचवे असे नाव आहेत काय दानव आहे नाव किस आहे किंवा केचव असे या नावानेसुद्धा ओळखले जाते ज, ज जगामध्ये गांडुळाच्या चा, चार हजार दोनशे ज, ज जाती आढळ आडुल, आढळून येतात किती चार हजार दोनशे आणि त्यापैकी गांडूळ तयार करण्यासाठी ती जमिनीतील पृष्ठभागावर राहणाऱ्या गांडुळाचं जातीचा जा वापर करायचा म्हणजे ज्या ज्या जा जाती जा जमिनीच्या उत्कृष्ट राहतात त्या जा जातीचा जा गांडूळ खत निर्मितीसाठी वापर क करतात तर हे आपण ते मागच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिले गांडूळ खत तयार करण्यासाठी खालील चार जातीची गांडुळे वापरली जातात त्यामध्ये आयसिनिया फोटिडा आयसिनिया आयसिनिया फोटिडा युट्रीलस युजिना या दोन जाती जास्त महत्त्वाच्या आहेत कुठल्या आयसिनिया फोटिडा आणि युट्रिलस युजिना या दोन जाती आहेत नंतर तिसरीसुद्धा जात आहे वापरली जाते त्यात पेरी ॲनिकस काय नाव आहे पॅरी पेरी एनिकस एक्स कॅव्ही ट्रॅ ट्रॅक्स पेरी ॲनिकस एक्स कॅवी ट्रॅक्स आणि चौथा प्रकार आहे लॅम्पीची मोशी लॅम्पीची मोशी हे चार जाती गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरल्या जातात आता गांडूळ खतातील पोषक घटक कुठले कुठले आहेत ते बघूया तर गांडूळ खतामध्ये पोषक खते ही पोषक द्रव्य ही खत निर्मितीसाठी वापरल्या जा जाणाऱ्या कच्च्या मालावर किंवा गांडूळ प्रजाती वर अवलंबून असतात म्हणजे गांडूळ खताचा आपण कुठला माल वापरणार आहे कुठलं मटेरियल वापरणार आहे कुठला पाला वापरणार आहे शेंखत कम वा, कुठलं वापरणार आहे कशा पद्धतीचं चाव, त्याच्यावर त्याच्यामध्ये कोश पोषकद्रव्य असतात किंवा गांडूळ खतने गांडूळ खताचा जी जात आहे कुठली जात आहे त्याच्यावर सुद्धा थोडंफार इकडं तिकडे परिणाम घट्ट पोषकद्रव्यावर दिसून येतो तर पोषक मूलद्रव्यामध्ये सेंद्रिय कार्बन प नऊ पॉईंट आठ ते एक पॉईंट सहा टक्के एवढा असतो न नत्र साधारणपणे झिरो पॉईंट पाच ते एक पॉईंट पाच असतं स्फुरद झिरो पॉईंट एक ते एक पॉय झिरो पॉईंट तीन असतं पालाश झिरो पॉईंट पंधरा ते झिरो पॉईंट छप्पन आहे एवढं असू शकतं कॅल्शियम एक पॉईंट अठरा ते सात पॉईंट एक्ती एकसष्ट एक एवढं असू शकतं मॅग्नेशियम झिरो पॉईंट झिरो नऊ ते झिरो पॉईंट पन छप्पनपर्यंत असू शकतं सोडियम झिरो पॉईंट झिरो पाच ते झिरो पॉईंट पंधरा जस्त साधारणपणे जास्त किती दिसतं दोनशे पन्नास ते चारशे सप्ला सातशे चाळीस पी पी एम एवढं दिसतं म्हणजे या पार्ट्स पर मिलियन मी म्हणजे मिलियनमध्ये साधारणपणे हे दोनशे पन्नास ते चाळीस सातशे पन्नास पी पी एम एवढं असतं लोह तीनशे ते सातशे पी पी एम असू शकतं काप कॉपर किंवा तांबं दोनशे ते सातशे पन्नास मिली पी पी एम असू शकतं आणि पी एच साधारणपणे सात पॉईंट तीन एवढा असतो आता पी एच आपल्याला माहीत आहे पी ज्या साधारणपणे साडेपाच ते साडे साडेआठ पी एच असल्या जमिनीमध्ये बऱ्याच प्रकारची पिकं येऊ शकतात त्यापेक्षा कमी आणि जादा पण येऊ शकत नाही तर सात पॉईंट तीन पी एच चांगला आहे आता निरीक्षण आणि अनु अनुमानामध्ये काय बघायचं आहे गांडूळ खत प्रकल्पास भेट देऊन गांडूळ खत निर्मितीची उभारणी व नि निर्मिती, निर्मिती। याबाबत माहिती आपल्याला घ्यायची आहे हे झालं प्रॅक्टिक क्रमांक पंधरा प्रॅक्टिक्र क्रमांक सोळा आता बघू आपण स्टडी ऑफ आप सीड प्रोसेसिंग प्लॅन्ट लेआउट डिझाईन अँड जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स तर बियाणे प्रक्रिया केंद्राचे नियोजन व आराखडा याबाबत अभ्यास करणे काय बियाणे प्रकल्पाचे नियोजन बियाणे प्रक्रिया केंद्राचे नियोजन व आराखडा याबाबत अभ्यास करणे तर यामध्ये ह्याचा उद्देश आहे बियाणे प्रक्रिया केंद्राचा आराखडा व नियोजन करताना घ्याव्यात घ्याव्यात विचारात घ्यावयाची माहिती तर यामध्ये बियाणे प्रक्रिया इमारत किंवा आराखडाचा नकाशा कसा असतो ते पाहायचा आहे नंतर बियाणे प्रक्रियाची इमारतमध्ये काय काय घटक असायला पाहिजेत तर स्वीकृती कम वाळवणी प्लॅटफॉर्म असतो प्रक्रिया क्षेत्र असतं सहाय्यकारी इमारत असते सहकारी तर असे तीन भाग असतात बियाणे प्रक्रिया इमारतीमध्ये आणि त्याचा पहिल्यांदा नकाशा तयार करायचा तर पहिल्या विभागाचा वापर बियाणे सुकृत करणे व लहान बियांची लॉट करणं म्हणजे वेगवेगळं विभाग तुकडं पाडणे यासाठी केला जातो तर प्रक्रिया क्षेत्र प्रक्रिया शेड व वा साठवणे या यासाठी असावे बियाणे प्रक्रिया क्षेत्र कशासाठी पाहिजे शे शेड साठवण्यासाठी असायला पाहिजे म्हणजे बिया आलेलं साठवायला पाहिजे त्यासाठी शेंद शेड असायला पाहिजे या विभागाची उंची पुरेशी असावी जास्त उंच असावं म्हणजे काय होणार नाही जास्त उष्णता निर्माण होणार नाही हवामुळे खेळती राहू शकते हो जेणेकरून प्रक्रिया केंद्र स्थापना आणि त्यात बाकी जे जी यंत्र असतात ते सुद्धा यंत्र उंचावर उंच असल्यामुळं बसवता येतात आपल्याला तर या विभागात जनरेटर रूम बांधणी साहित्य अग्निशामक साहित्य एवढं एवढं साहित्य आपल्याला ठेवता येते आता बियाणे प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी नियोजन करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे बारकाने नीट लक्ष दिलं पाहिजे तर प्रक्रिया केंद्रामध्ये बियाणे स्वच्छता बियाणेचा दर्जा सुधारणा बियाणे औषधोपचार इत्यादी सर्व क का प्रक्रिया कार्यक्षमरित्या पार पाडली पाहिजे काय पाहिजे बियाणे प्रक्रिया केंद्राला आपण भेट दिली होती गेल्या वर्षी त्यावेळेस तुम्हाला दिसतं दिसत असेल स्वच्छता पाहिजे बियाण्याचा दर्जा चांगला पाहिजे बियाण्याचा औषधोपचार बियाणावर प्रक्रिया करण्यासाठी केला पाहिजे या सर्व गोष्टी आपण बघितल्यात त्यासाठी कमीत कमी अवजारी किंवा यंत्र वापरायचे कामगार कमीत कमी वापरता आले पाहिजेत वेळ आणि खर्च पण याचा विचार करायला पाहिजे आणि बियाणे प्रक्रिया केंद्राची रचना व नियोजन करताना खालील घटकाचा विचार करायचा कुठला ह्यामध्ये आकडा एक आहे प्रक्रिया केंद्रावर हाताळण्यासाठी येणार ना, येणारे बियाणे प्रकार कुठला आहे ते दूषित पीक आहे का तण बिया बियाण्यासहित तण आहे का तणा म्हणजे त तणासहित बियाणे आहे का हे बघितलं पाहिजे नंतर बियाणे स्वच्छ आहे का कसं आहे बघितलं पाहिजे नंतर बिया बीज उत्पादन प्रकल्प क्षमता यांचा समन्वय समन्वय साधला पाहिजे आपला प्रकल्प छोटासा आणि बीज उत्पादन प्रक्रिया आलेलं सा साई ही जास्त बियाणं जास्त व्हायचा असं नाही उपयोग जेवढा आपली क्षमता आहे तेवढाच विचार करायचा काय वाळवण्याची सुविधा पाहिजे म्हणजे बीव जर ओला असेल तर वाळवता आलं पाहिजे त्याला ड्रायरनं म्हणा किंवा उन्हाचं उष्णता दिलं पाहिजे यंत्रसामग्रीची निवड व त्यासाठी लागणारा खर्च हे पण पाहिजे किती खर्च येईल त्याचं आपल्याकडं माहिती पाहिजे आणि त्याची प्रय सोय करायला पाहिजे प्रक्रिया केंद्राचं ठिकाण हे शक्यतो आसपासची गावं जास्त असावीत की जेणेकरून त्यांना रस्ता वगैरे नीट असावा तिथं प्रक्रिया करायला लोक येतील याचा ये पण विचार करायला पाहिजे नंतर यंत्र चालवण्यासाठी विद्युत स्रोत कुठला आहे लाईटची सोय पाहिजे यंत्र चालवायसाठी प्रक्रिया केंद्रामध्ये बियाणे पाठवण्याची व्यवस्था का करता आलं पाहिजे टेम्पो टॅक्टर वगैरे किंवा ट्रकच्या सहाय्य सुविधा करायला पाहिजे नंतर कामगाराची उपलब्धता पाहिजे कामगार पुरेसे पाहिजेत त्यांना द्यावे लागणार वेतन आणि प्रशिक्षण पगार त्यांना व्यवस्थित दिला पाहिजे आणि त्यांना अशी नीट शिकवलं पाहिजे म्हणजे कशी प्रक्रिया करायला पाहिजे काय त्यामध्ये ज्या ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकवलं पाहिजे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे ट्रेनिंग दिलं पाहिजे बाजारपेठ जवळ असायला पाहिजे बाजारपेठ जवळ पाहिजे काय म्हणजे माल विक्रीला जात जाईल दळणवळणाची व्यवस्था म्हणजे तुमचं वाहतूक व्यवस्था ट्रक टेम्पो म्हणा रस्ते मुख्य शहर शहरापासूनच इतरची ठिकाणं या ठिकाणी वाहनं जाता जाता येतील अशा पद्धतीचं रस्ते पाहिजेत चांगलं रेल्वेची सोय असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर अशा काही गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत दुसरी गोष्ट स्पर्धा तर, तर, तर ते त्या गावात किंवा त्या भागात इतर स्पर्धक आहे का असलं कोणाचं बियाणे प्रक्रिया केंद्र आहे का ह्याचा विचार करायचा जर असेल तर त्याच्याकडचं गेलं का आपल्याकडं होऊन आपल्या तिकडचं जाईल अशा पद्धतीचं कॉम्पिटिशन जास्त नसायला पाहिजे स्पर्धा जास्त नसायला पाहिजे आणि जर असेल तर मग आपण त्यांची सेवा चांगली दिली पाहिजे म्हणजे ते लोक आपल्याकडं येतील तर अशा गोष्टी सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे यात आकृती दिली बघा कसं असतंय ही साईडला रोड दाखवला आहे नंतर कार्यालय दाखवले नंतर बियाणे गोदाम दाखवले कार्यालय किती पन्नास चौरस मीटरचं दाखवले बियाणे गोदाम किती दहा बाय वीस मीटरचं दाखवले प्रयोगशाळा त्या बाजूला आहे शेजारी नंतर प्रकल्प इमारतीमध्ये आवक व वाळव वाळवणे धान्य वाळवणे ह्यासाठी दहा बाय दहा मीटर चौरस मीटरची रूम पाहिजे शेव लाईट नसेल तर जनरेटरची सोय पाहिजे तर हे अशा पद्धतीचं झालं नंतर प्रक्रिया इमारतीमध्ये समोर त्याच्या प्रक्रिया इमारत पाहिजे तर अशा पद्धतीने त्याचा लेआउट दिसतो आता कृती विश्लेषणामध्ये प्रक्रिया शंकरा श प्रक्रिया शं शृंखला तर प्रक्रिया केंद्रासाठी आवश्यक के यंत्राची निवड जर आपण केली तर त्याचं पुढचं कार्य म्हणजे क्रचा क्रम निश्चित करणे तर यामध्ये सीड सेपरेटर एलिवेटर म्हणजे सीड सेपरेट करायचं वर उंच उचलायचं त्याला इलिवेटर म्हणायचं नंतर कनके कन कन्व्हेनर कन व सा साठवणी बीत म्हणजे मोठा डबा अशा प्रकारे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे नंतर जेणेकरून बियाणे सुरुवातीला शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाहून जाईल अशा पद्धतीनं यंत्राची रचना पाहिजे आणि स्वच्छतेकडे शेवट जाईल असा विचार करायला पाहिजे ही झाली प्रक्रिया शंकरा शृंखला म्हणजे प्रक्रिया कशी करताना त्याचा क्रम कसा ठरवायचा आता दुसराकडा मशीन किंवा यंत्रक्षमता <coughs> यामध्ये अडचणी येऊन मध्ये प्रक्रियेमध्ये अडचण येऊ नयेत म्हणून यंत्राची क्षमता व आकार काळजीपूर्वक निवडायचं पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याकडे साहित्य येईल त्याचा जा आकार जास्त मोठा नसावा आणि जास्त छोटा बी नसावा क्षमता पण जास्त मोठी आणि छोटी नसावी म्हणजे जेवढं जेवढं आपल्याकडे येतं आहे तेवढ्या पद्धतीचंच पाहिजे नंतर संपूर्ण कृती क्षमता ठरवल्यानंतर जरुरी क्षमता अवजारे राखीव अवजारे हे ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे समानस्याग्रस्त प्लॉट ही प्रक्रिया केली जाऊ शकतात एखाद्या मशीन क्षमतेमधील विविधता सृजन बीनमुळे हाताळणी केली जाते म्हणजे एखाद्या मशीन क्षमतेमधील विविधता एखाद्या हे मशीन हे मशीन दुसऱ्या मशीनमध्ये फरक असते क्षमतेमध्ये फरक असतो किंवा हाताळणीमध्ये फरक पडतो परंतु ज्या सगळ्या गोष्टीचा विचार करत तपा दोन्हीमध्ये तपवत असते तर एकापेक्षा जास्त यंत्र समांतर प्रवाहात बसवणं पाहिजे तर ते नीट माहिती करायला पाहिजे आणि सारखी सारखे यंत्र शेजशेजारी असायला पाहिजेत तर वेगवेगळ्या कंपनीचं किंवा वेगवेगळ्या दर्जाचं मशीन एखादं शेजशेजारी लावलं तर प्रॉब्लेम किंवा अडथळे येतात तर हे टाळायचं नंतर कन्वेनिंग वर वन यामध्ये वहन पद्धतीचा म्हणजे इकडून माल तिकडून कसा जात ते बघायचा हे बाब महत्त्वाची आहे या पद्धतीमध्ये एका ठिकाणी एखाद्या ठिकाणची हाताळणे क्षमतेप्रमाणे यंत्र बसवणे गरजेचे असते ते हाताळणे काळजीपूर्वक हाताळणे नंतर रूपांतर करणे महत्त्वाचे असते तर बियाणे प्रक्रिया शंकरा आकृती आणि प्रक्रिया ही दर्शवणारी आकृती त्याच्यात बघा बियाणे स्वीकार सुरुवातीला आलेलं बियाणं स्वीकारायचं प्राप्त करायचा नंतर त्याची स्वच्छता करायची सुरुवाती स्वच्छता त्याला स्वच्छता म्हणतो नंतर मूलभूत स्वच्छता म्हणजे अजून जरा पुढं अजून चांगलं स्वच्छ करायचं नंतर विभागणी करायची त्याची दोन तीन टप्प्यामध्ये आणि त्याचा दर्जा दर सुधारायचा जर खराब असेल तर ती त्याचं नीट करायचं नंतर औषधाची प्रक्रिया करायची नंतर साठवायचा नंतर बाजारात विक्रीसाठी पाठवायचा हा एक मार्ग झाला नंतर दुसरा मार्ग बियाणे स्वी स्वीकारल्यानंतर वाळवायचं बियाणे आणि नंतर विक्रीसाठी <coughs> पाठवायचं तर प्रत्येक प्रकार पिकासाठी विशिष्ट प्रक्रिया क्रम प्रक्रिया क्रमाची व साहित्याची गरज असते म्हणजे एका ज्वारीसाठी वेगळं बाजरीसाठी जकेसाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते त्याचा क्रम वेगळा किंवा साहित्याचा क्रम वेगळा ठेवावा लागतो तर एकाच प्रक्रिया यंत्र थोडाफार बदल त्यामध्ये चा, करायचा चालण्यामध्ये सुधारणा करायच्या आणि चाळण्या बदलायच्या आणि मग हे यंत्र आपण एक विशिष्ट वेगवेगळ्या पिकासाठी वापरू शकतो चालण्या बदलल्यावर तर अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल आपलं झालं आहे हे आपलं आपण व्हिजिटला गेल्यानंतर हे पाहिलं आहे अजून एकदा ते आपण व्हिजिट देणार आहोत त्यावेळेस हे लक्षात घ्या परत का असं अडचण असेल तर विचार चला ओके okay, धन्यवाद